सर तुमची मुलींमध्ये खूप क्रेज असते, तुम्ही महिलांमध्ये तुमचं खूप नाव चर्चेत असत. आता जाग्या झाल्या मुली. तर म्हणजे आता आपण सरांचं लग्न झालेलं आहे, तर मला काही बंधन आहेत काही? फ्रीलान्सर आहे आपलं काम सर. बंधनं लावून घ्या, आमच्या सारख्यांचा प्रॉब्लेम येईल. बरं सर, आता म्हणजे आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांचं नाव तुम्ही उकरण्यातून घ्या, मग आपण पुढे बोलू. लोक म्हणजे सगळ्यांवर एवढ्या मोठमोठ्या कविता बनवता, वहिनींवर तर तुम्ही काव्यसंग्रह बनवला असेल. वहिनी स्वतः एक अख्खा धडा आहे. धडा आहे, धडा आहे, धडा. तुम्ही काय धडा? माझ्या लग्नामध्ये मी फार गमतीशीर उखाणा घेतला होता. एक खूप सेन्सिबल होता आणि एक जरा प्रांतवादा विरोधी होता. दोन्ही घे, दोन्ही घेणार. तू म्हणलास तिसरी कुणी आणून दिलीस तर तिच्यावरती घेतो. मला काही बोलू बोलू बोलू. बघा बायकोशी साधारण असलेली बोलू नको फक्त जरा वेगळी. तर मी हा उखाणा घेतला होता, तिचं नाव शलाका आहे. आणि मी असं म्हणालो होतो की तुझी माझी भेट होणे खुद्द ईश्वराचा डाव, तुझी माझी भेट होणे खुद्द ईश्वराचा डाव, तुझ्या माझ्या नात्याचा जास्ती सोन्यापेक्षा भाव. आजपासून पडेल आपले प्रत्येक पाऊल पुढे पुढे, नाव देतो तुला शलाका संकर्षण कराडे. मला पाठ येत, तू गैरफायदा घेऊ नको. हा चांगला, जरा चावी बसायली म्हणलं की आपला हा नाही पण दुसरा थोडा. बर, ती आहे नागपूरची आणि मी आहे परभणीचा, म्हणजे ते विदर्भ आणि आम्ही विदर्भ मराठवाडा. प्रांतवाद आहे की नाही आपला, ते मराठ विदर्भ वेगळा करा. हा किती जणांना वाटत त्याच्यावर तिचा उखाण आहे की हा असा उखाणा होता. त्याच्यात शलाकाचं नाव नाहीये पण तो परिस्थितीजन्य उखाणा होता की नागपूरची लेक झाली परभणीची सून. नागपूरची लेक झाली परभणीची सून, आता जुळतील संसाराचे पूर्ण 36 गुण सलोख्याने राहू. पूर्ण ऐका, नागपूरची लेक झाली परभणीची सून, आता जुळतील संसाराचे पूर्ण 36 गुण सलोख्याने राहू, न काढता उणी दुणी, आता तरी वेगळा विदर्भ मागू नका कुणी. भारत गणेश पुरे सरांना ऐकलं? अरे भारत गणेश पुरे सर माझे फार चांगले मित्र आहेत आणि मी त्यांच्यावरती एक ओळ अशी केली होती की झी मराठीला लाभलेलं हे लई इपितर बेना आहे. झी मराठीला लाभलेलं हे लई इपितर बेना आहे, नाव याचं भारत पण विदर्भाचं देना आहे. सर तुम्ही लहानपणीपासून नाटक करतात, ऍक्टर म्हणून तुम्ही फेमस आहात, तर थोडा म्हणजे मुलींचा गोळका असतोच. मी माझं दुर्दैव माझ्या बाजूला नाहीये पण तुम्ही चांगले दिसता, तुमच्या बाजूला असेल. पण मॅडम ना तुमची विकेट कशी काढली, कुठे काढली? काय शोधायलास तू? कुणाची मजल नाही माझी विकेट काढायची. माझी पूर्वी एकीने विकेट काढली होती पण आमचं काही जुळलं नाही. ते काही शक्य नाही. आमचं काही जुळलं नाही. नो बॉल असेल, वाईट वाटलं मला फार. मग आम्ही अनुरूप विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवलं. चमकायला काय झालं एवढं? पूर्वीवाली सोबत. अरे अनुरूप विवाह संस्थेमध्ये सिंगल सिंगल नाव नोंदवायचं. तिथं तिकडं नोंदवलं होतं नागपूरमध्ये, मी इकडं दोघांनी सोबत. नाही नाही असं नाही, जोडप्यानंच गेल्यावर मग लग्न कशाला जमवायचं? काय करावं व्हायला. आणि मग माझे वडील प्रोफाईल चेक करत होते की कोणती बरी आहे कोणती बरी. मग ते मी फोटो पाहिला, मला म्हणाली ही नागपूरची मुलगी आहे, बरी आहे, चांगली दिसते, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पाहून या असं मी त्यांना म्हणालो. मग आई बाबा गेले नागपूरला, त्यांनी पाहिलं तिला, त्यांना ती आवडली. मग माझं शूटिंग चालू होतं, मला म्हणाले आता तुला आम्हाला तर आवडली, तुला आवडणार बघ जाऊन. मग नागपूरला नांदेडला गेलो तेव्हा माझ्या बाबांची बदली नांदेडला होती. मग ते नांदेडला आले, मग पहिल्या भेटीत मी तिला पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला आलो. परत बाबांनी मला फोन केला, काय तुझं म्हटलं कशाबद्दल ती मुलगी काल आपण पाहिली? म्हटलं बाबा मला ती आठवणं बाबा आता. आणि माझा खरंच असं झालं, मला खरंच आठवत नव्हती. म्हटलं अरे आपल्याला काय झालंय असं?
मी खूप आठवलं, फोटो पाहिला, म्हणलं अरे हीच होती का ती पाहिली, मला काहीच कळत नव्हतं. मग परत मी परवा मुंबईवरनं दुरांतो एक्सप्रेसने मी आणि माझी बहीण परत नागपूरला गेलो, परत तिला पाहिलं, मग निरखून पाहिलं, मग म्हटलं की हां ओके. मग आमचं अरेंज मॅरेज, प्रॉपर अरेंज मॅरेज, त्याच्यामुळे विकेट बिकेट काढायचा काही प्रश्न नाही. आता रोज मला बोल्ड करते तो भाग वेगळा. आठवत नाही हे फक्त एक बहाणा होता, सरांना वापस पाहिजे होतं मॅडम. तू असे किती बहाणे केलीस परत परत पाहायला? तू तुझ्या आयुष्यातली एखादी खोडी सांग ना मुलीसाठी केलेली. सांग म्हणजे खोड्या खूप करतो पण तिकडून रिस्पॉन्स येत नाही, जाऊ द्या. ठीक आहे रे, काय हरकत नाही, चालेल काय, पण मी प्रयत्न हरत नाही, काहीच करू नको. तू तुझं करिअर चांगलं कर, सगळं आपोआप रिस्पॉन्स येतो. माझं करिअर कडक पोरीचं नाव घेतलं ते ना? नाही नाही, तो आपलाच माणूस आहे, थोडा सले आहे तुझा, सले आहे तो, सले म्हणजे तो हे आहे आपला, बाळ्या बंड्या नाही, तो डायरेक्टरच आहे माझा. चांगलं. बरं सर, म्हणजे असं एखादा प्रपोज वगैरे नाही केलं तुम्ही? केलं ना. मग एक डेमो दिसेल का मला? बोलवा मुलगी बघा. सर प्रपोज करणार कुणाला यायचं? खूप वर्ल्ड एक जण कुणी, मी उभयचर नाहीये. पोरे यायलेत सर तुमच्या कॉलेजचे, तर अँकरला अवघड. अरे बापरे, अँकर मॅडम झाल्या. अरे फक्त प्रपोज करणार मी इथं, एवढी जागा मोकळी कशाला करणार तू? प्रपोज असं नाही, एक रोमॅन्टिक म्युझिक लावा थोडं. अरे नको नको, काही नको, मी त्रास दिला होता तुला. इकडे मॅडम तुम्ही काय घाबरताय? अहो इकडे या ना, तिकडे पहा. हे काय काय नाव तुझं? हर्षल. बर, तू घाबरलीस की काय? काय झालं होतं मला ह्याच्या इथे कविता सादर केलीच चालते ना. एक गोष्ट आहे माझ्या प्रेमाची, मी असा विचार केला होता की वाटायचं कधी भेटेल का कोणी जी फार सुंदर नसेल, अप्सरा असावी ती असंही नाही, पण चार चौघात उठून दिसेल. देतोस तू छप्पर फाडके हे ठरलं नाही खोटं, मी जे मागितलं त्यापेक्षा मिळालेलं जरा जास्ती होत. वाटायचं तिला पाहिल्यावर, वाटायचं तिला पाहिल्यावर हीच का ती जी स्वप्नात होती, कधी वाटायचं हीच तर परवा त्या जोशांच्या लग्नात होती. काही दिवस होती मैत्री, मीच केली मग मागणी थेट, अधून मधून असते आता एकांतात कुठेतरी आमची भेट. दोघात आमच्या आहे समज, एकच आहे आमची जात, तिला म्हणे चालतं अंड, मी सुपारी पण नाही खात. डोळ्यातल्या त्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं. डोळ्यातल्या त्या रंगात तिच्या आयुष्यभर रंगावं, जसा जवळ जातो तिच्या वाटतं हे घरी कसं सांगावं. बाबांना सांगणं अवघड आहे विश्वासात घेऊ आईला, एवढ्यावरही ही पटली पाहिजे आजी आजोबांना ताईला. तरीही त्यांचा नकार आहे हे आपल्याला फक्त कळावं, मग बाकी आर या पार सरळ घर सोडून पळावं. पण पळून जाऊन राहावं कुठे, घेऊन जावी कुणाची कार, सापडलो तर वेगळीच भानगड खावा लागेल बेदम मार. हे सगळं जेव्हा तिला सांगितलं ती म्हणाली ईश. हे सगळं जेव्हा तिला सांगितलं ती म्हणाली ईश, नुसता विचार दे सोडून, आता तरी घडव भविष्य. तिच्या सोबतच्या क्षणांना मग मी मोत्यांसारखं साठवतो, सगळ्यांपासून लपवतो आणि एकांतात आठवतो. आता नाही काही सुचत, तिच्यातच मी आहे मग्न, फक्त प्रेमावर नको थांबू देवा, ताठात उद्या आमचं लग्न. सर किती वर्ष झाली लग्नाला? 30 एप्रिल 2015 ला झालं.
दोन वर्ष होऊन गेले. गोड बातमी अजून नाही. अरे पहाटे 4 घरी जाऊन इकडे आलोय मी, कधी गोड बातमीला वेळ. काम करावं पण एवढं नाही भाऊ. नाही पण खरं सांगू का, सध्या आमच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडस तणाव चालू आहे जेन्युइनली, कारण तिला फार राग येतो माझ्या एवढ्या बिझी असण्याचा. वेळच देता येत नाही. मी 25 तारखेला 22 दिवसांचा ऑस्ट्रेलिया दौरा करून आलो. 26-27 मी दिवसभर आम्ही सारे कवयीचं शूट केलं, 4 एपिसोड. 28 तारखेला मी नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्याला गेलो. 29 तारखेला येऊन मी एक सिरियल लिहितोय त्याची मीटिंग केली. 30 तारखेला दसऱ्याच्या दिवशी आमचा पुण्यात प्रयोग होता. 1 तारखेला मी परत नांदेडला गेलो कुठल्या तरी कामासाठी. 2 परत आलो. 2-3 परत हे केलं. 5-6 परत खवय्ये होते. झी मराठीवरती आता एक नवीन सिरियल येते, त्याचे डायलॉग्स मी लिहितोय. मला मध्ये मध्ये अशा कविताही सुचतात. मला अँकरिंगही करायचं असतं, मी तेही करतो. माझं शिवाय एक वेगळं ऍक्टिंग आहे, तेही करतो. शिवाय गायला आवडतं, तर बंद नाही करायचं काही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, थोडंसं सफर होतं फॅमिलीला, पण ते मग प्रेमाने सांगायला लागतं की अगं असं नाही, ते तुझ्याचसाठी आहे. आज गेल्यानंतर किंवा काल अँकरिंग करून जे पैसे मिळाले त्याच्याने कोणाला आपलं घर घ्यायचंय पुढचं, तुलाच घ्यायचंय. असं थोडंसं मधाचं बोट लावून सांगायचं, आहे मी बिझी, तुला काय करायचं असं म्हटल्यावर मग ती जाते मी घरी. ते थोडंसं सांभाळायला लागतं. हे तुमच्याही लाईफमध्ये होऊ शकतं, बी केअरफुल. आता तू गप्पच बसावं असं त्याचं म्हणणं आहे की काय झालं मित्रा याच्या माईकला. धन्यवाद सर. देव करो तुमचा संसार असाच खूप चांगला सफल होत. असाच म्हटल्यावर मला कधीच लेकरू व्हायचं नाही. येडायस का काय तू, आता पाहिजे मला, झाले 2 वर्ष. हॅलो. हा तू जातो लागेल. हॅलो. डन. तर सर म्हणजे हा सर सर आत्ताच म्हटले ना आपल्याला की गाणं बी सरांना खूप छान गात होत. तर आता म्हणजे एवढे महान व्यक्ती आले तर एक सॉन्ग करवायला पाहिजे. अजून एक चांगली सुंदर मुलगी बोलवा. मी बोलू? बोलो. तुझी आवडती नको, मला आवडेल अशी तुम्ही. पटकन कोण येऊ शकत असते. अरे आली ती हळूहळू कॅमेरा पाडशील आहे माय. दोघी या दोघी या. गाणं आहे मोठं आहे, एक एक कडवे वाटून घे. अबे मी काय ट्रेन मध्ये गातो काय गाणं ऐकायला. या दोघी या गाणं ऐकायला. बस की ते चलो हमारे घर पे दो गाने गाओ. गाणं. तुमचं नाव काय? ऋतुजा. तुम्ही इकडे लांब काय थांबले. तुमचं नाव काय? अरे मानसीच आहे. मी त्या सिरियलच्या शेवटच्या एपिसोड मध्ये जी गझल गायला होतो ती गातो, कारण त्याचे ना कडवे फार सुंदर आहेत, मला फार आवडतात. आणि मी तेव्हाही हा उल्लेख केला होता हवाई उद्यामध्ये, आत्ताही करेन, की लिखाण किती ग्रेट असतं बघा. भटांची गझल आहे, सुरेश भटांची. कुठलाही आगाऊ वात्रट शब्द न वापरता रोमांस किती ठासून भरला ह्या गझलेमध्ये. एक कडव तुला, एक कडव तुला, एक तुला, हे पीठ मागे. चालू दे चालू दे. ऐका. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझ लाजलं थोडी. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे कालचा तुझा माझा, कालचा तुझा माझा चंद्र वेगळाचं
होता कालचा तुझा माझा, चंद्र वेगळाच होता हे उन्हात आले, चांदणे बरे नाही हे कुठे. ऐक तू जरा माझे, सोड मोह स्वप्नांचा, ऐक तू जरा माझे, सोड मोह स्वप्नांचा, आज काल स्वप्नांचे वागणे बरे नाही. हे कडव फार रोमॅन्टिक, हे तुम्हाला दोघींसाठी आहे. जे तुला दिले होते ते ओठ दे माझे, जे तुला दिले होते ते ओठ दे माझे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही, अशा वेळी लागणे बरे नाही. बॉयफ्रेंडला मेसेज करते. हा, तर अशी ही गजल आहे. थँक्यू सो मच साधन. थँक्यू सर. थँक्यू सो मच. एक फोटो दोघींसोबत घ्या. फोटो धन्यवाद. ऑल द बेस्ट ऋतुजा आणि मानसी. बसा ना सर. हो बसतो, तू आहेस ना. किती वेळ अजून झाले? बराच वेळ अजून. अकरा मिनिटं. हा, टाइम टू. नाही नाही, मला काही हे नाही, मी आपलं सहज विचारलं. सर बोर होत नाही आत ना तुम्ही? पण थोडासा कॉन्फिडन्स घेऊन यायला लागतो बरं का. जेव्हा मला तुम्ही ते वरद जोशी म्हणून आहे का इथे मुलगा, भारस वाडकर, हा मुलगा खरं तर आमचं नातेवाईक आहे. पण मला जेव्हा या कॉलेजमधून फोन आला, मला माहिती नव्हतं की हा वरद जोशी, अरे हा तोच आहे आपला नातेवाईक. 8 वर्षांपूर्वी आमची माझ्या भाजीच्या बारशात भेट झाली होती. तर मला त्यांनी, मी इथे निघेपर्यंत मला माहीत नव्हतं की अरे हा माझ्या भाऊजी सख्ख्या भाऊजींचा सख्खा चुलत भाऊ आहे, हे त्यांनी मला सांगितलं नाही. तर मला ना हा प्रोफेशनलिझम आणि हे जे कल्चर आहे तुमच्या कॉलेजचं, ते खरंच खूप आवडलं. काळेकर सर, त्यांनी मला अजिबात सांगितलं नाही की मी तुमच्या भाऊजींचा भाऊ आहे. त्यांनी मला प्रत्येक वेळी प्रत्येक फोनवर, हा सर तुमचं मानधन काय, हा सर तुम्ही किती वाजता याल, हा सर हा यांचा नंबर आहे, हे आमचे सर तुम्हाला घ्यायला येतील. तर मला असं वाटलं की हा मुलगा फार डिस्टंट बोलतोय. तर इथे मला विमानात बसायच्या आधी आमचे भाऊजी म्हणाले की अरे तो आपला असा असा ना माझा भाऊ आहे बरं का. म्हणलं अरे काय कमाल आहे. पण जेव्हा त्यांनी मला ते पोस्टर पाठवलं होतं, ती दोन्ही मान्यवर मी पाहिले आणि मी तेव्हाच असं ठरवलं होतं, आपलं आपलं एक कॉन्फिडन्स, म्हणजे हे प्रॅक्टिकली होतं नाही होतं ही परमेश्वराची कृपा आणि तुमचं टॅलेंट आणि तुमचं नशीब. पण त्या 3 मान्यवरांमध्ये माझा फोटो मला पाहिला आणि मी माझ्या फोटोकडे निरखून पाहिला आणि मी ठरवलं की मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला पहिल्यांदा जातोय, माझं सेशन या 3 मान्यवरांमध्ये सगळ्यात उत्तम व्हायला पाहिजे, हे माझं टार्गेट. हा ठेवायचाच कॉन्फिडन्स, दुनिया गेली खड्ड्यात, हा कॉन्फिडन्स ठेवायचा आणि याच कॉन्फिडन्सनी काम करायचं असं मला वाटतं कलाकारांनी. तुम्ही तुमच्या भविष्यात जे काही कराल, माझ्या बहिणीने लहानपणी मला एक ग्रीटिंग दिलं होतं की तू मोठा झाल्यावर आपल्या गल्लीच्या टोकावरती किंवा गल्लीच्या कॉर्नरवरती चपला विकायचं दुकान काढ, पण ते दुकान असं असू दे की प्रत्येक माणूस गावातला म्हटला पाहिजे की चप्पल घ्यायचं त्या दुकानातून. इट डझंट मॅटर व्हॉट यू आर डुईंग, इट डझंट मॅटर व्हॉट यू आर डुईंग, इट डझंट मॅटर वेअर यू आर डुईंग, मॅटर्स अ लॉट की तुम्ही काय करताय आणि कसं करताय, किती जेन्युइनली करताय. आपण आपले टार्गेट्स, गोल क्लिअर क्लिअर म्हणजे क्रिस्टल क्लिअर ठेवायचे. मला माहिती आहे, मला अजिबात हाव नाहीये की मी आल्यानंतर पोरींनी कपडे फाडून बेशुद्ध व्हावं. असतं ना तसंही फॅन फॉलोइंग लोकांना आवडतं की आमच्या नसा कापून घ्याव्या, वी आर डाईंग फॉर यू. मला अशा फॅन फॉलोइंगची कधीच अपेक्षा नाही. पण मला आवडेल नटसम्राट सारखा जेव्हा सिनेमा येतो तेव्हा मोठा रोल असलेल्या नाना पाटेकरांपेक्षा छोटा रोल असलेल्या विक्रम गोखलेंचं कौतुक होतं. मला माझा प्रवास असाच पाहायला आवडतो. मला सेलिब्रिटी म्हणून मोठं नाही व्हायचंय, मला नट म्हणून श्रेष्ठ व्हायचंय, हे माझं टार्गेट आहे. माझी इच्छा आहे की जेव्हा मी माझ्या वयाच्या 70-75 एखाद्या ऑडिटोरियममध्ये एंटर करेन तेव्हा असं दुपट्टे उडवणे, फेटे उडवणाऱ्या लोकांपेक्षा कानाला हात लावून की अरे बाप हा तो माणूस आलाय असं अदबीने उठणारी माणसं माझ्यासमोर असावी, हा प्रवास मला माझा पाहिजे.
यू डिसाइड तुमचा गोल काय असला पाहिजे आणि थोडंसं इमोशनल माणसाने असलंच पाहिजे. मी माझ्या कामाविषयी, माझ्या घराविषयी, माझ्या अभ्यासाविषयी बोलताना मी भावूक होतो. ती भावनाच तुमच्यातलं माणूस पण जिवंत ठेवते. बरोबर ना? इमोशनल असलंच पाहिजे. प्रॅक्टिकली तुम्ही असा, नो डाऊट आजकालची जनरेशन थोडी प्रॅक्टिकल आहे, पण प्रेम हे झालंच पाहिजे. आणि काही असं लिमिटेशन नाही की लग्न झालं म्हणजे प्रेम होऊ नये, प्रेम झालेल्या मुलीशीच लग्न व्हावं. मला खूपदा वाटतं की अरे यार ह्या मुलीवर आपलं प्रेम होऊ शकतं, पण मी ते वाटण्यापुरतंच मर्यादित ठेवतो. लगेच तिला तू मला लय आवडलीस हा, त्याच्याने मग घोळ होतो. ते भावनेत ठेवायचं, मजा घ्यायची, त्याची आनंद घ्यायचा. बरोबर ना काळेकर सर? बर सर, तुम्ही आज ऍक्टर नसतात तर काय असतात? काहीच नसतो मी, मी ऍक्टरच व्हायचं ठरवलं होतं. मी काहीच नसतो. बाबांनी जेव्हा मला तो शिवाजी महाराजांचा डायलॉग शिकवला, त्याच दिवशी माझ्या मनात मी ठरवलं होतं की आपल्याला करायची आहे तर ऍक्टिंग करायची. मी आत्ताही, मला जर असं कोणी म्हणालं तुला काम येत नाही, आम्ही तुला काम देणार नाही, तर मला असं वाटतं संधी तुम्ही देणार नाही. काम तर ब्लडमध्ये, ते कसं काढून घ्याल? कुणी तुम्हाला ऍप आणि नाही, मला जर नट म्हणून काम नाही मिळालं तर माझं आयुष्य नसेल. मी नटच आहे, मी हार्डकोर नट आहे, मी नटच म्हणून. बरं सर, तुमचे नवीन येणारे प्रोजेक्ट बद्दल काही थोडी? आनंद होतोय मला सांगायला. झी युवा सिरियल कुणी पाहत का? झी युवा वरती नवीन एक मालिका येते, त्याचा लीड रोल म्हणून मी आता काम करतो. त्याचं शूटिंग 12 तारखेपासून सुरू होईल आणि लवकरच तुम्हाला झी युवा वरती एका नवीन मालिकेचा नवीन हिरो म्हणून मला पाहता येईल. तर तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत, कारण पदोपदी मी ध्यानात ठेवतो की मी मराठवाड्यातला आहे, मी परभणीत न गेलोय आणि वेगवेगळ्या मालिका केल्या आहेत. आता अजून एक मालिका ज्याच्यामध्ये मी नायक म्हणून काम करणार आहे, तर ती नक्की पहा बरं का जेव्हा सुरू होईल तेव्हा. मी तसं कळविनच. आणि आम्ही सारे खवय्ये तर चालू आहे. जे लिहिलेलं नाटक आहे ते दामले आता कधी रंगभूमीवरती आणतात ते बघू. एक भॉ नावाचा सिनेमा केला आहे, सस्पेन्स थ्रिलर भॉ, आपण जो भॉ करतो. हां, तर ते नगरचेच एक लेखक दिग्दर्शक आहेत, संदीप दंड होते, ज्यांची आत्ता पुलकरंडकला माईक नावाची एकांकिका पहिली आली. तर ते आहेर, त्यांनी तो डिरेक्ट आणि लेख राईट केली, रायटिंग त्यांचं आहे. तर तो सिनेमा आत्ता गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला होता. कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला त्या फिल्मला बेस्ट फिल्म आणि मला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं. तर हा सिनेमा पण येणार आहे, तर असे आगामी प्रोजेक्ट्स आहेत. बघूया. तुमच्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या कॉलेजकडून आणि स्पेशली माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. तर सर नाही, तर दोन गोष्टी सांगायच्यात आमच्या मुलांना, कोणत्याही दोन गोष्टी फक्त. हां ते तर करणार आहे आपण, एक मिनिट. कोणत्याही दोन गोष्टी सांगायच्यात तुम्हाला आमच्या कॉलेजवर. कोणत्याही दोन गोष्टी? कोणत्याही तुम्हाला ज्या वाटतात त्या की आमचं कॉलेज बघून दोन गोष्टी सांगायच्या. पहिली गोष्ट जी माझ्या आयुष्यात मी पाळण्याचा प्रयत्न करतो, बी जेन्युइन, बी नॅचरल. खरे वागा, नैसर्गिक वागा, आव आणू नका. मला जे वाटतं ते मी बोलतो आणि जे मी बोलतोय तेच मला वाटत असतं. माझ्या कॉईनला दोन बाजू नाही आहेत. मला नेहमी असं वाटतं कुठल्याही माणसाने खरं वागावं. आणि दुसरी गोष्ट काय सांगता येईल बरं, जे करताय त्याच्यात मन लावून करा. दुसरं काय सांगणार, आपलं काम जेन्युइनली करणं याच्यापेक्षा वेगळा टास्क काही नाही आहे. मोठं कुणी त्याच्या त्याच्या क्षेत्रात होऊ शकतं. लहानपणी ज्यांना खायला पोळीभाजीच नव्हती, ते जर आज एका कॉलेजमध्ये क्लर्क असतील आणि ते त्यांच्या दोन मुलांना छान शिक्षण देऊन छान खात असतील, तर तेही तितकेच यशस्वी आहेत जितके चहा विकणारे नरेंद्र मोदी यशस्वी आहेत. बरोबर. तर तुमचं यश हे तुमच्या, त्याला कुठलं पॅरामीटर असत नाही. तुमच्या यशाचं पॅरामीटर हे तुमचं लाईफ आहे स्वतः, मी कसं ते डेव्हलप केले ते. बी जेन्युइन, बी नॅचरल, काम करते राहो, मजे लेते राहो आणि जिवंत राहा. कशाचं तरी, कोणाचं तरी वाटण्यामुळे आपल्यातलं काही बदलू नका. खड्ड्यात गेलं त्याला काय वाटतं तुझ्याजवळ. मला असं नाही वाटत, मला असं नाही. आणि दुसरं, आई बाप फार महत्वाचं आहे. फार आई वडिलांवर श्रद्धा पाहिजे, फारच पाहिजे. आणि माझी नितांत श्रद्धा आहे माझ्या आईबापावर. मला, मी जेव्हा जेव्हा परभणीला असतो किंवा जेव्हा जेव्हा आई बाबा मुंबईला येतात माझ्याकडे, आमच्याकडे, त्यांच्याचकडे ॲक्च्युली ते येतात, माझं असं म्हणणार नाही, मी त्यांचंच घर असतं ते. तर मी आजही माझ्या आयुष्यातला, मी ग्रॅज्युएशन पासून ही सवय लावली, मी घराच्या बाहेर पडताना माझ्या आईच्या पायाच्या अंगठ्यावर डोकं ठेवूनच बाहेर पडतो. मला ही सवय आहे आणि ही कधीही मोडणार नाही.
ते कसेही वागू द्यात, ते काहीही म्हणू द्यात, माझ्या वडिलांनी इतकं मला कोणीच ओळखत नाही. मी रात्री उशिरा आलो तर ते माझे बाबा मला रात्री 2:30 फोन करतात, पोहोचलास का? 4:45 अलार्म वाजायच्या 30 सेकंद आधी त्यांचा फोन असतो, उठलास का? विमानाची वेळ झाली. आत्ता मी त्यांचाच व्हॉट्सअप चेक केला, त्यांचा मेसेज आला कुठपर्यंत आला कार्यक्रम. आणि मी माझ्या बापाला मुद्दाम बापाला म्हणतो, बाप म्हटलं की आपल्या मागे कोणीतरी उभं आहे असं वाटतं. मी माझ्या बापाला माझं लाईफ अपडेट करत असतो, हे केलंच पाहिजे. आमचा रिपोर्टिंग नावाचा ग्रुप आहे. मी माझ्या वडिलांना मी आत्ता काय केलं हे सगळं रिपोर्ट करत असतो. तुम्ही तुमच्या आयुष्याची कमांड कोणाच्या तरी हातात दिल्याशिवाय तुमचं आयुष्य डेव्हलप होऊ शकत नाही. तुम्ही जर असं समजलात की हा मैं मेरे दिल का राजा हूं, तर तुझा आयुष्याचा जबाबदार तू असशील. तुम्ही आई बापाला सरेंडर असलंच पाहिजे. याचा अर्थ असा नाही बाबा ती मला आई लव्ह यू म्हणली हेही सांगा, पण तुमच्या आयुष्यातल्या घडामोडी ह्या तुमच्या वडिलांना माहिती पाहिजे. बी सरेंडर, त्यांना सरेंडर तुम्ही असलंच पाहिजे, कारण त्यांच्या इतकं चांगलं तुम्हाला कुणीच ओळखू शकत नाही आणि त्यांच्या इतकं खरं तुमच्या आयुष्यात कुणीच असत नाही. तुमची बायकोही असत नाही, ती सुद्धा काही गोष्टी लपूनच तुम्हाला सांगत असते. भानगडीवाल्या नाही तिथं की आज तिच्या आईचा फोन आला होता, तिची आई हे म्हणली, हे ती लपवतच असते. पण एकमेव आई बाबा असे असतात जे आपल्याशी काहीही, आणि आई बाबाला आपलं पोर फार गुणी वाटत असतं. त्यांना आपण म्हटलं जरी ना की बाबा आज जर मीटिंग घे बरं का, मी जाऊन येतो, आपण एखाद्या मैत्रिणीला भेटायला गेलो तरी ते म्हणतात ऑल द बेस्ट, छान कर मीटिंग, काय प्रोजेक्ट असेल की तुला मिळू दे. तर हे जेव्हा ते म्हणतात ना तर तेव्हाच मला असं होतं की आईला जावं की नाही आपण कुठं बोलून एवढं. तर हे त्यांच्या आयुष्यात ते फक्त आपल्याशी खरे असतात. बी नॅचरल, बी जेन्युइन, आई बाबाला सरेंडर राहा, काम प्रामाणिकपणे करा. यश यायचंय, येईल, नाही यायचंय. माझे बाबा कधी कधी चिंता करतात ना की आता कसं करावं तुला ह्या प्रोजेक्ट नंतर काम नाही मिळालं तर. तर मी त्यांना विचारते की मला हे टॅलेंट कोणी दिलंय, मला ऍक्टर कोणी केलंय, माझ्या ती कला कोणी घातली, मला कविता कोणी दिली, मला गाता कोणी दिलं, त्यांनी दिली, परमेश्वराने दिलं, मी मानतो. मग त्यांनीच जर संधी नाही दिली तर हे त्यांनीच दिलेलं टॅलेंटचं नुकसान आहे ना, माझं कसं नुकसान आहे.